दोन एफआयआर होत्या, दोन एफआयआर तिथे नसेल आणि दोन एफआयआर झाल्यामुळे तपास अधिकारी हा चुकीचा होता. उद्ध्वस्त पॉपला पोलिसांनी परवानगी दिली कशी हा महत्वाचा मुद्दा आहे. जर ते बेकायदेशीर होते तर मग चालले कसे? हातपाय बांधून दादांना पळायला लावले पण ते काय पळू शकत नाही. म्हणून देवेंद्र फडणवीसांनीच निर्णय घेतला आणि त्यांनीच सांगितलं. दादांनी आल्यानंतर कुणाला तरी काहीतरी तंबी दिली का? दादाची भाषा दिसती का? आयुक्तांची बदली व्हावी, या बदलीच्या याच्यामध्ये कल्याणी नगर मध्ये जो अपघात झाला हा अपघात इतका प्रचंड होता की तो मुलगा दारूमधून इतकी प्रचंड वेगामध्ये गाडी चालत होता. तर हा अपघात नाही म्हणता आणि हत्या झाली आणि या हत्या झाल्यानंतर त्याचे तपास अधिकारी ज्या पद्धतीने तपास केला तो चुकीचा होता ही मागणी मी पोलीस आणि गृहमंत्र्यांनाही पत्र देऊन केलं की जे चित्र होतं ते चित्र पुणे शहराला बघवण्याचं होतं आणि पुणे शहरामध्ये अशा गोष्टी कधी घडत नाही. पण एवढा अपघात करून बी त्याला कोर्ट निबंध द्या म्हणतंय ट्रॉफिकच्या चौकाचा. अरे ते दोन लोक गेली त्यांचं कोण काय बोलतोय का? हा महत्वाचा भाग आहे. आणि ज्यावेळेला पुणेकरांच्या वतीने आम्ही आंदोलन करायला सुरुवात केली तेव्हा जा गृहमंत्र्याला गृहमंत्री पोलिसांच्या सारवा चालवायला आले. पण त्यावेळेला दोन एफआयआर होत्या, दोन एफआयआर कधी नसेल आणि दोन एफआयआर झाल्यामुळे तपास अधिकारी हा चुकीचा होता. तेच आमची मागणी की तपास अधिकाऱ्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे. आज त्याला निलंबित केलं पण त्याचा गुन्हा दाखल झाला पाहिजे, खंडणीचा गुन्हा दाखल केला पाहिजे आणि त्याला जेलला पाठवलं पाहिजे. हा आमचं मत आहे आणि याच्यामध्ये आयुक्त जर याची निर्णय घेत नसेल तर आयुक्तांनी ते बदली व्हावी अशी आम्ही मागणी करणार आहे केलेली आहे. पण ह्याच्यामध्ये वर्षभर मी ज्यावेळेला ह्याच्यामध्ये ज्या पद्धतीने हे अग्रवाल परिवार पुणे शहरामध्ये व्यवसायाच्या रूपाने अनेक लोकांना त्रास दिलेला, अनेक लोकांच्या जमिनी खाल्ल्या, अनेक लोकांमध्ये त्यांनी पैशाच्या जोर अनेक खून घडवले त्यासाठी. आणि दुसरं गोष्ट आमचे आजे भोसले जसे शिंदे गटाचे असतील त्यांनी त्यांच्या खुनाचा खून करण्याची त्यांनी सुपारी दिली होती आणि ती केस अजून पेंडिंग आहे. आम्ही काल आवाज उठवल्यानंतर पोलीस कुठेतरी दखल घ्यायला लागले. आज त्यांच्या त्या आजोबाला म्हणजे अग्रवाल परिवारच पहिली गोष्ट डिफॉल्टर आहे आणि आणि तोच विषयाने तर पब आहे अंमली पदार्थ. आता पबमध्ये तर आपण बघितलं की आणि पब महानगरपालिकेने उद्ध्वस्त केले. उद्ध्वस्त पबला पोलिसांनी परवानगी दिली कशी हा महत्वाचा मुद्दा आहे. जर ते बेकायदेशीर होते तर मग चालले कसे? मग चांगले असेल तर कोणाच्या आशीर्वादाने चाललो? तर ही पाकीट संस्कृती पुण्याच्या पुण्याच्या वैभवशाली इतिहासाला काळिंबा फासण्याचं काम आहे का? आणि मग अशा वेळेला आम्ही पुणेकर मग असं येणार आहे, पुणेकरांचा आवाज उठवणार आहे आणि याच्यामध्ये हे प्रकरण तडीच नेण्यासाठी आम्ही प्रयत्न करतो. यामध्ये आयुक्तांनी सांगितलं की जो ड्रायव्हर होता त्याला पैशाचं आमिष दाखवण्यात आलं आणि जो काही आरोप आहे ते स्वतःवरती घेण्यासाठी त्याला प्रलोभन दाखवण्यात आले. माझ्या माहितीप्रमाणे तपास अधिकाऱ्यांनी पैसे घेतले, त्याच्यावर खंडणीचा गुन्हा दाखल केला पाहिजे आणि सक्षम अधिकाऱ्यांच्या हातात तपास दिला आहे. तांबे साहेब म्हणून नाव ऐकू नये पण तो अधिकारी एकदम चांगला असं माझं मत आहे. तो ह्या प्रकरणामध्ये चांगली तपास करून ह्याच्यामध्ये जे जे अडचणी जे जे चुकीचं वागतात त्यांच्यावर गुन्हा दाखल करणं हा थोडासा विश्वास वाटतोय. पण हा करत असताना वरनं त्याला कोणाचा फोन येऊ नये, त्याला प्रेशर देऊ नये, एवढं फक्त काळजी आम्ही सगळ्यांनी घेतली. कारण जो प्रेशर करून त्याच्यावर विरोध आम्ही गेलो पाहिजे आणि जर अशा पद्धतीने तपास झाला तर ज्यांनी तपास अधिकारी ह्यांना जेलला जावं लागणार असं माझं मत आहे आणि त्यांचा फौजदारी गुन्हा दाखल झाला पाहिजे तपास अधिकारी. अजित पवार पुण्यामध्ये आले होते, पालकमंत्री होते, त्यांनी झाले नव्हते असा आरोप होत होता काल आले आणि त्यांनी सांगितलंय की यामध्ये कोणालाही किती पैशेवाला असले ते कोणालाही सोडणार नाही. अजित पवार त्यांनी आज हा प्रकरण होऊन 5 दिवस आहे. अजित दादा हे आमचे नेते होते पहिले, आजही आहे, उद्याही राहणार, शेवटी मैत्रीचे संबंध आहेत. पण ह्या सगळ्या प्रकरणामध्ये शासनाच्या प्रक्रियेमध्ये अजितदादांना किती घेतलं जातं हा महत्वाचा भाग आहे आणि त्यांचं किती ऐकलं जातं हेही महत्वाचा भाग आहे. हा विषय पहिला गंभीर आहे कारण दादांना ह्याच्यामध्ये कुठल्या रोलला किती ठेवायचं, कुठला रोल दादांनी करायचा हे रोलच दादांना अजून दिले नाहीत आणि त्यामुळे दादांना प्रचंड दादांना आता अस्वस्थ आहेत. पण आणि दादांच्या हातपाय बांधून दादांना पळायला लावले पण ते काय पळू शकत नाही. म्हणून देवेंद्र फडणवीसांनीच निर्णय घेतला आणि त्यांनीच सांगितलं. दादांनी आल्यानंतर कुणाला तरी काहीतरी तंबी दिली का? दादाची भाषा दिसती का?
दादाजी भाषण दूर झाली, त्याचा अर्थ आहे की देवेंद्र फडणवीसांनी दादाचं पूर्णपणे हातपाय बांधून त्यांना त्या खुर्ची नेऊन बसवले. नाही तर दादा नाही बोलले आणि अधिकाऱ्यांना जर आदेश नाही दिले तर ते दादा कुठले, म्हणजे दादा आले काय बोलले काहीच नाही बोलले, ते दादा बोलले धंदेकरांनी पैसे कुठे घेतले पोरं जाग. हे दादाची भाषण आहे, दादांची ही भाषा या कमिशनरला पहिला हाकलून घेतोय, ही दादाची भाषा. 4 जून नंतर दादाची भाषाच नव्हती. 4 जून नंतर दादा परत फिरतील. 4 जून नंतर दादा परत फिरतील का? नाही आता हा मोठा विषय नाही, एवढा छोटा आहे. दादा येतील का दादा, दादांचा विषय. थँक्यू.